नमस्कार शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्वाची बातमी आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे बघा मित्रांनो बावीस दिवस लागणार वाट तर मित्रांनो बावीस दिवस पाहावी लागणार वाट कांदा उत्पादक शेतकऱ्यांची साठी महत्वाची बातमी कारण बावीस दिवस पाहावी लागणार वाट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होण्यासाठी अजून बावीस दिवस तरी लागणार आहेत तर काय बातमी आहे मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण त्यांना बावीस दिवस वाट पावाही लागणार आहे तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी बावीस दिवस लागणार आहे तर चला तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो एक जानेवारी केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी एक जानेवारीपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि कांदा भावातील पडझड लागेल नियंत्रणात आली तरीही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होण्यासाठी अजून बावीस दिवस तरी लागणार आहे तर मित्रांनो बघा केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी एक जानेवारी पासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि कांदा भावातील पडझड लागेल नियंत्रणात आली तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होण्यासाठी बावीस दिवस तरी वाट पाहावी लागणार देशातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत रांगडा अर्थात नवीन लाल कांदा यायला अजून काही दिवस लागणार आहे आपल्या देशाने घेतलेल्या या निर्णयामुळे भिचकलेल्या पाकिस्तान आणि तुर्कस्तान या देशाचा तत्काळ आपला कांदा एक्सपर्ट दर कमी केला असला तर याचा कोणताही परिणाम भारतीय कांद्यावर होणार नाही असा विश्वास शेतकरी आणि व्यापारी या दोघांनी दोघांनाही आहे अवघ्या आठ दिवस हे चित्र धपाट्याने बदलणार असले तरी सरकारने पुन्हा निर्यात बंदी करू नये ही शेतकऱ्यांची मागणी आहे तर मित्रांनो कसे आहेत कांद्याचे भाव आणि बाजाराची स्थिती कांद्याला सध्या बावीसशे ते अठ्ठावीसशे प्रतिक्विंटल भाव असून सरासरी चोवीसशे रुपये भाव आहे बघा मित्रांनो कांद्याला सध्या बावीसशे ते अठ्ठावीसशे प्रति क्विंटल भाव असून सरासरी चोवीसशे रुपये भाव आहे रांगडा अर्थात चार पदरी लाल कांदा दाखल होत आहे हा कांदा एक्सपर्टसाठी सर्वोत्तम मानला जातो जगातील तीस देशात कांद्याची निर्यात होती मित्रांनो जगात मध्ये तीन तीस देशात ही निर्यात होती मलेशिया श्रीलंका सिंगापूर बघा मित्रांनो मलेशिया श्रीलंका सिंगापूर लंडन दुबई अमेरिका स्वीडन जकार्त बांगलादेश गल्फ कंट्री नेपाळ या देशात मागणी प्रमाणात असते मोठ्या प्रमाणात असते भारतासह जगात पाकिस्तान चीन तुर्कस्तान कझिस्तान या देशांमधील कांदा मोठ्या प्रमाणात विकला जातो भारतातील निर्यात बंदी रद्द होताच पाकिस्तान आणि तुर्कस्तानमध्ये अस्वस्थता पसरली आहे या देशाकडून कांदा उत्सटचे भाव पाडण्यात आले आहे दरम्यान खाण्यासाठी आणि चवीसाठी भारतीय कांदा जगात सर्वोत्तम मानला जातो तर बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल आवडली असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी गोष्टी दर्शन चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय जै महाराष्ट्र